सदा माझे डोळे, सदा माझे डोळे, सदा माझे डोळे सदा माझे डोळे, सदा माझे डोळे, सदा माझे डोळे गडगडूनी मोते सदा माझे डोळे. जे का गुंतुनिया राहते तैसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनादन ऐसे असता भयकवन, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. समचरण सरोजम सांद्र निलांबुदावं जगन निहित पाणी मंडनम मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरम कंडनेत्रम सदय धवला संविठलम चिंतयामि पदांभोजे तेजस्वर अधिक प्रदेशम विदिंद्रादि दिव्ये सदा स्तुयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं योऽन्त प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत् अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यं सहस्त चरण श्रवण त्वगादिन
प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीचा देवराय स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता थोडा आवाज द्या. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. परम मंगलमय परमधाम परमोच्च परमार्थ पराग पराखिलेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार नंद नंद आनंद कंद सच्चिदानंद घन पूर्ण परब्रह्म श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व सद्भाविकांच्या उपस्थितीमध्ये माझे सर्व स्नेही असणारी सर्व टाळकरी मंडळी पैकी गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज खरवंडीकर हरिभक्तीपरायण गायनाचार्य दादाराव महाराज खरवंडीकर माझे परम मित्र आळंदीचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण समाधान महाराज ममदापूरकर त्यानंतर माझे दुसरे जे गुरुबंधू हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मृदंगाचार्य वडगळ आणि विनयकरी बाबांपासून ते सर्व गावातील जमलेली सर्व टाळकरी माळकरी वारकरी सर्व मंडळी हार्मोनियम वादक आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म प्रतिष्ठान क्षेत्र निवासी एक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा अभंग असून या अभंगामध्ये याच्यावर जडजीवांना नाथ महाराज यथार्थ हितोपदेश करतायत. विठाला विठाल सर्वांना ज्ञात आहे तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्यानं सांगणं गरजेचं आहे उचित आहे योग्य आहे ते म्हणजे असं की आपल्या गावातील एक सद्भाविक कैलासवासी रघुनाथ कचरदास बैरागी माझे मित्र ग्रामसेवक श्री संतोष भाऊ यांचे पिताश्री त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी मीराबाई रघुनाथ बैरागी श्री गंगादास कचरदास बैरागी श्री देवीदास कचरदास बैरागी श्री अशोक कचरदास बैरागी सौ पुष्पा अनिल कुमार बैरागी बहीण श्री दत्तात्रय रघुनाथ बैरागी मुलगा श्री संतोष रघुनाथ बैरागी मुलगा श्री सौ ललिता अरुण बैरागी मुलगी श्रीमती उषा प्रवीण बैरागी असा भला मोठा परिवार या आमच्या अण्णांनी पाठीमागे सोडून एक वर्षापूर्वी त्यांना इहलोकाची यात्रा संपवून आपल्या निजधामाला स्वधामाला जावं लागलं. प्रत्येकाला जावं लागतं हे निर्विवाद सत्य आहे. जगात दोनच गोष्टी सत्य आहेत एक म्हणजे पहिलं म्हणजे भगवान परमात्मा आणि दुसरं म्हणजे मृत्यू. विठाला 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 सगळ्या गोष्टी चुकवता येतील सगळ्या गोष्टी चुकतील सगळ्या गोष्टी असत्य मानल्या जातील पण मृत्यू हे आहे गोष्ट आटळ आहे दादा. एक भगवान परमात्मा असत्य आहे आणि दुसरी गोष्ट मृत्यू सत्य आहे. नेमका आपला घोटाळा असा झाला की आपण या दोनच गोष्टीला असत्य मानतो आणि बाकी सगळ्या पसाऱ्याला आपण सत्य मानतो म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतंय. विठाला विठाला जसं श्री वैकुंठ कैलासवासी रघुनाथजी गेले तसं एक दिवशी प्रत्येकाला जायचं ही धारणा जर डोळ्यासमोर ठेवून आपण जीवन जगलं तर निश्चितच आपलं मृत्यू सफल झाल्याशिवाय राहणार नाही.
नवे नवे आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ध्येय एकच पाहिजे, एक नाही एक दिवस मला नक्की मरायचंय. माणसं म्हणतात मला अजून मरायचंच नाही, मला अजून जगायचंय. विठाला विठाला ज्ञानोपरायणच्या भाषेत सांगायचं तर या व्यवहार पृथ्वी तलावरचा किंवा या मृत्यू लोकातला सर्व व्यवहार हा उफराट आहे, उलटा आहे. आहा कटकट आहे ओखटे, ही मृत्यू लोकीची उफराटे, येथ जरी आवचटे अर्जुना जन्मलाशी तू. इथे सगळं उलट आहे महाराज, उलट. मरायचंय प्रत्येकाला, तरी माणूस म्हणतोय अजून काय माझी काय जायची वेळ नाही झाली, अजून भरपूर जगायचंय मला, पण सांगता येत नाही कधी जायचंय. बरोबर आहे की नाही? मृत्यू लोकातल्या सगळ्या गोष्टी उलट्या आहेत दादा, उलट्या. आपण जेव्हा बाहेर निघतो की नाही लगबगीने, त्यावेळेला खुंटीचा शर्ट काढून अंगामध्ये घाल तसंच निघालो, घरातली माणसं म्हणतात अरे बाहेर जाऊ नको, तसा शर्ट अंगात शर्ट घाल आणि मग जा. आता खरं सांगा, अंगात शर्ट घालतो आपण का शर्टामध्ये अंग घालतो? तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतो ते? हां, आपण अंगात शर्ट घालत नाही दादा. हां, अंग काय कापून शर्ट अंगामध्ये घालतो का? नाही, शर्टामध्ये अंग घालतो. तरी माणसं म्हणतात अंगात शर्ट घालून जा जरा. हां, बाहेर निघाल्याबरोबर लोक म्हणत माणसं सहज म्हणतात पायात बूट घाल. आता पाय कापून पायात बूट कोंबतो का आपण? बुटामध्ये पाय घालतो तरी सुद्धा माणसं म्हणतात पायात बूट घाल. सगळं उलटे दादा, उलट. 15वा अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या विशाल अशा संसाराचं रूपक करत असताना एका विशाल वटवृक्षाचं उदाहरण दिलंय आणि सांगितलं जसा एखादा विशाल वटवृक्ष असतो की नाही त्याप्रमाणे हा संसार आहे. कसा आहे तर हा उलटा आहे, उलटा. ऊर्ध्वमूल अधःशाखा, अधःशाखा म्हणजे खाली फांद्या आणि ऊर्ध्वमूल म्हणजे मूल वर आहे. संसाराचं उलटा आहे दादा. एरवी व्यवहारामध्ये मुळे हे जमिनीमध्ये असतात झाडाची आणि फांद्या मात्र वर असतात. पण संसार नावाच्या विशाल अशा वटवृक्षाचं उलट कसं आहे तर याच्या मुळ्या वर आकाशामध्ये आहेत आणि फांद्या मात्र खाली जमिनीत आहेत. विठाला 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 विठाला. स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर असते, बरोबर की नाही? लोक म्हणतात नाही जरा थोडीशी गावाच्या वेगळीच पाहिजे स्मशानभूमी. कशाला पाहिजे गावाच्या वेगळी? खरं तर माझ्या मते स्मशानभूमी ही गावाच्या मध्यभागी चौकात पाहिजे. तुमचं काय मत आहे मला माहिती नाही, पण स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी जर असेल तर प्रत्येकाला त्या चौकातून जाताना जाणीव होईल की माझा शेवटचा मुक्काम इथे आहे. म्हणून चौकात असली पाहिजे. विठाला विठाला विठाला. एक दिवस मला जायचंय, मग हे सर्व जे जेवढं आपण आपली माया जमवली आहे ती सगळी कशी आहे तर मिथ्या आहे. आणि आपला शेवटचा मुक्काम, केवढाही बंगला बांधा दादा, 1 कोटीचा जरी बंगला बांधला तर शेवटची आंघोळ कुठे? अंगणात आहे, अंगणात. केवढाही मोठा कर्तृत्ववान बाप असेल आणि त्यांनी केवढी मोठी प्रॉपर्टी जमवली असेल तर कुठल्याच मुलांनी आज तागायत मुलाला बंगल्यामध्ये आंघोळ घातली नाही. घातली का? नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे, शेवटच्या क्षणाला आपले मुलं सुद्धा सांगतात हीच तुझी जागा आहे. विठाला 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 विठाला. म्हणून प्रत्येकाला एक डोळ्यासमोर ध्येय पाहिजे की मला मरायचंय. हा, मला मरायचंय ही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर धारणा पाहिजे. आपलं आपले डोळ्यासमोर एकच धारणा आहे, मला जगायचंय दादा. म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं प्रत्येक वेळा जन्माला. याचं कारणच ती आहे की मला जगायचंय. जगायचंय तर नक्कीच आहे आपल्याला, पण जोपर्यंत भगवंताने श्वास दिलाय तोपर्यंत जगायचंय. पण एक दिवस आपल्याला निश्चित जायचंय ही धारणा माणसाच्या मनामध्ये पाहिजे. नवे नवे आएगा सो जाएगा राजा रंक फकीर देह Yeah.
त्याच्याकडे एक सद्गृहस्थ आला. नाथ महाराजांना विचारलं, मला सुख कशात मिळेल? नाथ महाराज म्हटले, उदय सकाळी परत तो ठरल्याप्रमाणे सुख पाहिजे ना. ठरल्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग नमस्कार केला, सांगा ना महाराज मला सुख कुठे भेटेल. त्यांनी सांगितलं, मी तुला सुख नंतर सांगतो, पण तुझं एक मला महत्त्वाचं गोष्ट तुला बोलायची आहे. बोला ना महाराज. काय म्हणता? काय नाही म्हटले, इथून पुढे 7 दिवसांनी तू मरणार आहेस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणसाला मरण जर समजलं ना, हा ताबडतोब माणूस अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. दादा नाथ महाराजांनी सांगितलं, 8-7 दिवसामध्ये तू मरणार आहे. मरणारे हा शब्द कानावर पडल्याबरोबर एकदम नकारार्थी भावना झाली. सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागल्या. आपल्या समोर जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या मिथ्या वाटायला लागल्या. आणि पहिल्यांदा त्यानं ठरवलं, म्हटलं आजपर्यंत ज्यांच्याशी वैर होतं की नाही ते पहिल्यांदा मिटवून टाकायचं. मग ज्यांच्याशी भांडणं होती कोर्टाची 2-3 पिढ्यापासूनची, ती पहिल्यांदा कोर्टात जाऊन ती मिटवून घेतली. दुसऱ्या दिवशी धुऱ्या बंधाऱ्याहून ज्या भाऊकीसोबत भांडला होता ते धुरे बंधारे त्यांना सरळ करून दिले. नवे नवे म्हटला, इकडे तुम्हाला घ्यायचं असेल तर एखादा हात घ्या बो, काय खरं आहे म्हटलं माणसाचं. हां, पहिले 1 इंचसुद्धा नाही म्हणायचं, आपण 1 हातभर आता द्यायला तयार झाला. कशामुळं? फक्त मरण समजल्यामुळे. त्यानंतर जेवढे मित्रमंडळी होती त्यांना सगळ्यांना जायचं आणि भेटायचं. म्हणलं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा. सगळ्यांना म्हणायचं, येतो बरं का? आपण जाणार आहे कुठं तुम्ही? अहो म्हणला, तुकाराम महाराजांसारखं मला वैकुंठावरून विमान न्यायला येणार आहे. म्हटला, आता मी 7 दिवसापेक्षा जगणार नाही. कोणी सांगितलेलं होतं? नाथ महाराजांनी. आणि 7 दिवस उलटून गेले. 8वा दिवस उजाडला, पुन्हा तो नाथ महाराजांकडे आला. म्हणला, महाराज काय लबाड आहात तुम्ही? आणि तुम्हाला लोक संत म्हणतात, संत काय खोटं बोलत असतात का? एवढं खोटं बोलणारा माणूस म्हणले मी जीवनात कधीच पाहिला नाही. अरे म्हटले, बाबा झालं काय? गेल्या 7 दिवसापूर्वी मी तुमच्याकडे आलेलो आणि तुम्ही सांगितलं तू 7 दिवसाने मरणार आहे. आजचा 8वा दिवस आहे महाराज, मी मेलो नाही. बर जाऊ दे. म्हटले, तू नाही मेला चांगली गोष्ट आहे, पण या 7 दिवसामध्ये सांग तुला कसं वाटलं. मग त्यानं सांगायला सुरुवात केली, एकदम बढिया वाटलं. म्हणजे एकदम बहुत बढिया, एकदम भारी वाटलं. काय काय वाटलं? काय नाही म्हटलं, पहिल्यांदा जेवढे दुश्मन होते तेवढे म्हटलं दोस्त करून घेतले, जेवढे भांडणं होते तेवढे मिटवून टाकले, आणि जेवढ्या काही गोष्टी नकारार्थी होत्या जेवढे मित्र होते त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आणि त्यांना सांगितलं, आम्ही जातो आमच्या गावा. बरं, सांगायचं तात्पर्य, नाथ महाराजांनी सांगितलं, असंच जर जीवन मृत्यू डोळ्यासमोर ठेवून जर आयुष्यभर जगला तुला दुःख कधीच येणार नाही. हा माझा शब्द आहे. विठाला विठाला विठाला. आलेल्या प्रत्येकाला मरावं लागणार आहे म्हणून याचं नाव मृत्यू लोक आहे. एखाद्या वेळेला तुम्हाला मारुती रायचं मंदिर नसणारं गाव सापडेल, मिळेल. मारुती रायचं मंदिर नाही असं एखादं गाव मिळेल, पण मात्र स्मशानभूमी नाही असं एकही गाव भेटणार नाही. त्याचं कारणच असं आहे, याला मृत्यू लोक असं म्हणतात. याला इथे आलेल्या प्रत्येकाला मरावलं. इथं नाही बोर आले अवतार, त्या न्यायाप्रमाणे
कैलासवासी रघुनाथ दादांना सुद्धा इह लोकाची यात्रा संपून परलोकगामी व्हावं लागलं. आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आणि त्या एक वर्षानंतर त्यांचा मृत्यूलोकातला प्रवास हा पूर्ण होणार आहे आजच्या दिवसाला. म्हणून त्या निमित्ताने आज हा विधी आहे. विठाला विठाला विठाला. हे कीर्तन प्रवचन आणि ज्ञानदान अन्नदान कशा करता त्यांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे आणि पुढे त्यांना सद्गती भेटावी मिळावी याच्याकरता हे हा अट्टहास आहे. या सर्व भावंडांनी मिळून हा केलेला अट्टहास तेवढ्याकरता आहे की आपल्या वडिलांना सद्गती भेटली पाहिजे. पुढे भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या चरणारविंदी विलीन केलं पाहिजे. दादा खरं सांगू आपल्या जीवनामधले दोनच पात्र महत्त्वाचे आहेत, एक आई आणि दुसरे वडील. विठाला विठाला विठाला. दोन गोष्टी ह्या दोन्ही व्यक्ती एकदा का काळाच्या पडद्याआड गेल्या पुन्हा उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत. बरं ज्यांचे गेले त्यांचे जाऊ द्या, ज्यांचे आहेत त्यांनी मन लावून त्यांची सेवा करा. नका जाऊ पंढरपूरला, नारदाच्या गादीवरून सांगतोय तुम्हाला, नका जाऊ चारधाम करायला. सब तीर्थ बार बार गंगा सागर, पण सगळ्या तीर्थाचं तीर्थ जर काय असेल तर ते आई वडील आहेत. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे न तया सेवेसी किर शरीर लोण कीजे. सर्व तीर्थाचं तीर्थ जर काय असेल आई आहे, निसर्ग तीर्थाचं तीर्थ जर काय असेल तर वडील आहेत. शोकांती काय अशी आहे, सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या याच महाराष्ट्रामध्ये आपल्या घरामध्ये आई वडिलांना राहण्याकरता जागा नाही, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून वृद्धाश्रम नावाची संकल्पना निर्माण झाली. ती केवळ आणि केवळ महाराष्ट्रातच, इतर प्रांतात नाही. ऐका, आणि त्यातल्या त्यात दिवस अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे मायबाप नाहीत महाराज त्या वृद्धाश्रमामध्ये. ज्याला 1.5 लाख रुपये पगार आहे त्याचे त्या आई आणि वडील वृद्धाश्रमात आहेत. विठाला 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 विठाला. हो असतील कुणाचे तर आजच घरी जा आणि घरी गेल्याबरोबर बायकोच्या पाया पडा, पत्नीच्या पत्नीच्या पाया पडा आणि पत्नीच्या पाया पडून तिला सांगा माझ्या आई वडिलांना आणतो म्हणा घरी. ती म्हणेल अजिबात जमणार नाही, आपल्या 2 BHK मध्ये टिकोबा टिकाई ठोबा रुखमेन आपले 2 तिले पिले त्यांच्याशिवाय तुमच्या आई वडिलांना जागा नाही राहिला. सांगा बंगल्यात नको ठेवू म्हणा, एक कोपट बांधतो समोर आणि ठेवून ठेवतो, बंगल्यात नाही ठेवलं तरी चालेल. तरी ती सांगेल नाही नाही जमणार नाही, माझ्यातलं काय अंथरून पांघरून मी त्यांना देणार नाही, गादी वगैरे देणार नाही. सांगायचं गोधडी जुनी असेल तरी देतो म्हणा, पण आई वडिलांना घरी आणा. फक्त डोळ्याने तुम्हाला पाहण्यासाठी ते आई वडील तरसतात दादा. समोरच्या कोपट्यामध्ये त्यांना ठेवा आणि कुत्र्याला एखाद्या भाकर फेकून मारतात तशी भाकर फेकून चालता चालता गाडीवरून भाकरी फेकून मारा, तुम्हाला आशीर्वाद देणार दिल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्याला भाकरी बिस्किट खाऊ घातले तर कुत्र एक दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांना भाकरी फेकून मारा, आई वडील तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ऐशी कळबळाची दाती, ऐशी कळबळाची दाती. कुठल्याही प्रकारचा मोह न ठेवता निस्वार्थ प्रेम करणारं एकच पात्र आहे जगामध्ये, ती म्हणजे आई. एकदा का आई गेली दादा तुमचं
महिला मंडळ माहेर संपलं. माहेरात जोपर्यंत आई आहे 65-70 वर्षाची 75 वर्षाची वाट पाहते तुमची. जोपर्यंत माझी बबी येत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही. आणि जेव्हा आज येणार आहे समजलं रस्त्याकडेच टक लावून पाहते कधी येते माझी लाडकी मुलगी, कधी येते. आई असते दादा ती. काही महागाच्या वस्तू नसतात तुमच्या पिशवीमध्ये टाकलेल्या, काही लसणाची एक जुडी असते, घरामध्ये केलेली एखादी तुरी पावशर दीड पावशर दोन अर्धा किलो तुरीची डाळ असते, आणि काहीतरी अजून कुरडे पापडे थोडंसं केलेलं वस्तू महागड्या वस्तू नसतात. तुम्हाला सोनं नाणं देती देईल आई म्हणून काही सांगता येत नाही दादा, पण ती अत्यंत तुमची पिशवी भरून दिल्याशिवाय तिला चैन पडत नाही. जोपर्यंत तुम्ही जाताना तुमची पिशवी भरत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही. आई एकदा गेली ना दादा तुम्हाला माहेराला पुन्हा यावंसं वाटणार नाही. वडील एकदा गेले ना दादा पुन्हा माहेरची पायरी तुम्हाला चढावीशी वाटणार नाही. काही जरी झालं तर माहेरामध्ये जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत तुम्हाला माहेर आहे. आई वडील गेले माहेर संपलं तुमचं. केवढ्याही मोठ्या सावकाराने तुमच्या पाठीवर हात फिरवू द्या आणि वडिलांनी फक्त शाब्बास म्हणू द्या. जी शाब्बास या शब्दामध्ये जे वडिलांच्या ताकद आहे ती सावकाराच्या पाठीवरून हात फिरवण्यामध्ये नाही. ही वडील आहेत. ऐका दादा, आईचे फार गोडवे गायले शास्त्राने, आई माझी वगैरे वगैरे भरपूर काय सांगावं आता. आणि आहेच ना तेवढं आईचं महत्व आहेच तेवढं. शाळे तुनी घराला येता धरील पोटी काढून ठेवलेला घालील घास मोठी स्वामी तिनी जगाचा आई भिकारी. तो भगवान परमात्मा देखील आईच्या पोटी जन्म घेतला तो सुद्धा आपल्या आईला तोंड भरून आई या शब्दाने हाक मारतो आणि आई या शब्दाने ती यशोदा माता सुद्धा सुखावून जाते भारावून जाते. ही आई या शब्दात ताकद आहे दादा. आईने फार आईचे फार शास्त्राने गोडवे गायले नव्हे नव्हे वेदाने सुद्धा सांगितलं मातृदेव भव नंतर पितृदेव भव. धन्य माता आणि नंतर पिता. पण ऐका दादा, ज्यांचे वडील गेले ना त्यांना माहिती वडिलाची काय किंमत असते. आई तर नक्कीच प्रेम करते, आईच्या प्रेमाला तोड नाही, नो डाऊट अबाउट इट. पण जर वडील नसतील ना असतील वडिलाचे संस्कार आपण विसरून चालणार नाही दादा. ऐका, आई एखाद्या वेळेस संस्कार देण्यामध्ये कमी पडते मायेच्या पोटी, संस्कार देण्यामध्ये कमी पडते, पण कठोर अंतकरणाचा बाप मुलाला त्रास झाला तरी चालेल, पण सुसंस्कारित बनवल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला एक अट्टल गुन्हेगार, अट्टल म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रभराची पोलीस ज्याच्या मागावर गेल्या 6 महिन्यापासून पोलिसाच्या शिताफीने पोलिसांनी त्याला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. जज साहेबांनी अनेक त्याच्यावर आरोप असल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावली. ऐका बरं बापाचं महत्त्व सांगतो मी. आज या कुटुंबाचा बाप गेला, पुन्हा बाप हे जीवनात त्यांना दिसणार नाही. बाप जोपर्यंत जिवंत आहे दादा तोपर्यंत त्या घराकडे वाकडी नजर करून पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही. हे बापाचं महत्त्व आहे. एखादं छोटंसं संकट आलं की आपण आई ग म्हणतो, पण भला मोठा साप जर अचानक येऊन समोर उभा राहिला तर तेव्हा आई ग म्हणत नाही, बाप रे म्हणतो केवढा साप. तेव्हा बापाची आठवण येत असते. छोटे मोठं संकट आलं तर आपण आईच्या खुशीमध्ये जाऊन आईकडे गारहाणं करतो, पण जेव्हा पैशाची आणि बाहेरची एखाद्या मोठ्या संकटाची गरज पडते ना दादा, त्यावेळेला मात्र बापालाच विनंती करावी लागते, तेव्हा बापच ते निवारण करत असतो. ऐका, 6 महिन्याने पोलिसांनी पकडला
आणि जज साहेबांनी त्याला फाशीची शिक्षा दिली. विचारलं काय तुला शेवटची इच्छा आहे बोल, त्यानं सांगितलं माय बाप एकच आहे फक्त माझ्या आई आईला भेटायचं आहे. म्हणले सोपं आहे, उद्या फाशी होणार, आज आईला घेऊन आले भेटण्याकरता. त्याला बाहेर सोडलं, आईला पाहिल्याबरोबर तो ढसा ढसा रडायला लागला. आईने सुद्धा हंबरडा फोडला आणि आई माय लेकांची भेट झाली, गळा भेट झाली, कडकडून मिठी मारली आणि दोघे सुद्धा एकमेकाच्या गळ्यात पडून रडू लागले की आई काय झालं म्हणे बाळा. हे आईच्या समोर बाळा मुलाने फासावर जाणं किंवा मुलाचा मृत्यू होणं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलं नाही बाळा. काय मी आभागी आहे, माझ्या डोळ्याने तुझा मृत्यू मला पाहावा लागतोय. तितक्यात त्या मुलाला मुलाने आईचा कान धरला आणि दाताने कडकन फोडून काढला आणि आईने आई रक्त बंबाळ कान झाला, अंगावरती रक्त सांडायला लागलं. दोन पाऊल आई मागं सरकली. आईनं विचारलं म्हणले बाळा माझा कान का फोडलास? तेव्हा त्या मुलाने दिलेलं उत्तर एवढं घरी घेऊन जा, कीर्तन आजचं सफल झालं असं मी समजेन. एकच तेवढंच उत्तर घरी घेऊन जातो. म्हटलं आई जेव्हा मी तिसरी चौथी पाचवीला होतो ना आई शाळेमध्ये जायचो तेव्हा माझ्या मित्राचे मी पेन पेन्सिल वही पुस्तक कंपसमधले पैसे चोरून आणायचो गाई आणि आल्याबरोबर दुसऱ्या कोणाला नाही फक्त तुलाच सांगायचो. आई मी माझ्या मित्राचे आज 50 रुपये चोरले, आई मी माझ्या मित्राचा आज पेन चोरला. ती चोरी जेव्हा करत होतो ना आई त्यावेळेला हाच कान जर तू पिरगाळला असता आणि मला संस्कार जर सांगितला असता की चोरी करणं पाप आहे आई, तर आज हा अट्टल गुन्हेगार होऊन मला फासावर जाण्याची वेळ आली नसती. म्हणून तो कान तू माझा पिरगाळला नाही, म्हणून तुझा कान मी माझ्या दाताने फोडून काढला. सांगायचं तात्पर्य आई संस्कार देण्यामध्ये एखाद्या वेळेस माईच्या पोटी कमी पडते दादा, पण मात्र बाप हा कठोर अंतकरणाचा असतो, मारझोड करणारा असतो, पण तो संस्कार देण्यामध्ये कमी पडत नाही. एखाद्या मुलाचं बापाचं छत्र जर लहानपणी हरवलं, लहान असताना बाप गेला, तर कदाचित तो वाम मार्गाला जाण्याची दाट शक्यता आहे. पण ज्याचा बाप जिवंत आहे तो वाम मार्गाला जाऊ शकत नाही. नारदाच्या गादीहून सांगतोय विठाला विठाला असे पितृछत्र या संबंध बांधवाचं हरवलं 1 वर्षापूर्वी आणि आज त्यांचं वर्षश्राद्धाचं कीर्तन. त्या निमित्ताने जो अभंग निवडला नाथ महाराजांचाही उपदेश नाथ महाराज करतायत. उपदेश कुणाला करतायत? तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. उपदेश करण्याकरता ते आले म्हणून उपदेश करतायत. उपदेश करण्याकरता तुम्हाला आपल्याला आवश्यकता आहे म्हणून ते उपदेश करतायत. विठाला विठाला अनाधिकाऱ्याला शास्त्र सांगतं उपदेश करू नये. अनाधिकाऱ्या ज्याला भूक नाही त्याला जेवण घालण्यात काही मजा अर्थ नाही. ज्याला अभ्यास नाही त्याला शास्त्र सांगण्यात काही मजा नाही. ज्याचा अभ्यास नाही ना शास्त्राचा त्याला शास्त्र सांगू नये. ज्याला भूक नाही त्याला जेवण देऊ नये. पुण्य करता होय पाप त्याला अजीर्ण होतं म्हणून त्याला जेवण देऊ नये. सांगायचं तात्पर्य ज्याला आवश्यकता नाही त्याला उपदेश करू नये. विठाला 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 तुम्हा आम्हाला आवश्यकता आहे म्हणून नाथ महाराज उपदेश करतायत. नाथ महाराज म्हणतात बाबा हो अनंत जन्माच्या नंतर तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्त झालाय. किती जन्म झाला फेरा गणित नाही जीता. किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजित म्हणवो नी जीव भ्याला. जन्म घेतले आणि त्यानंतर एकदाच फक्त पाप पुण्य समान शमी तैच पाविजे कर्मभूमी किंबहुना पावला हा देह कागटाली न घडे उपाय घडवाले. आलात ना तुम्ही इथे पण इथे राहत असताना मात्र विरक्त अंत करणारे राहा. तुम्हाला वैराग्य झालं पाहिजे, तुम्ही विरक्त अंत करणारे राहिलं पाहिजे असा नाथ महाराजांचा आग्रह आहे. महाराज विरक्ती म्हणजे काय हो? दोन प्रकारचं वैराग्य सांगितलं, स्मशान वैराग्य आणि जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य. दोन प्रकारचं वैराग्य शास्त्राने सांगितलं.
एक जिहासा आणि दुसरं जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे जोपर्यंत भगवान परमात्मा भेटत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या आहे. जिज्ञासा वैराग्य आणि जिहासा ज्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. माणसं स्मशान भूमीमध्ये अंत्यविधीला जात असताना एकाचा तंबाखू दुसऱ्याची दुसऱ्याचा चुना आणि तंबाखू मळता मळता म्हणतात माणसाचं काहीच खरं नाही. आणि मग स्मशान भूमीतली ते अंत्यविधीचं ते आग्नीडाव देईपर्यंत सुद्धा थांबत नाहीत हे सत्य आहे. माणसं म्हणतात माणसाचं काहीच खरं नाही आणि पुन्हा खरं नाही त्या संसारामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. सांगायचं तात्पर्य एवढं, जिहासा वैराग्य त्याला म्हणतात, तात्पुरत्या स्वरूपाचं वैराग्य. एखाद्या व्यक्तीनं सांगावं जेवण झाल्यानंतर म्हणे मी सुपारी खात नाही आणि पाहिलं तर 32 च्या 32 दाताने राजीनामा दिलेला, याला वैराग्य म्हणतात का? दात मुखामध्ये एकही नाही आणि म्हणे मी सुपारी खातच नाही. अरे सुपारी खात नाही म्हणण्यापेक्षा दात नाही असं सांगणार. सांगायचं तात्पर्य याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. तात्पुरत्या स्वरूपाचं झालेलं वैराग्य आणि कायम स्वरूपीचं जसं तुका तुकोबाराय म्हणतात धग धगीत ज्वाळ अग्नि जयसा अग्नि जयसा धगीत ज्वाळ धगधगीत ज्वाळ अग्नि जैसा याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. तुकोबराय म्हटले माझ्या जीवनामध्ये जिज्ञासा वैराग्य निर्माण झाल्यामुळे माझा जन्म आणि मृत्यू तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्यांगा. नाथ महाराज म्हटले जिज्ञासा वैराग्य झालं पाहिजे पण कशाप्रमाणे झालं पाहिजे? मग त्याच्याकरता नाथ महाराजांनी काही उदाहरणं दिली. महाराज म्हटले एखादा पक्षी असतो की नाही अंगणामध्ये उतरतो, एखाद्या झाडावर आपल्या अंगणाच्या खोपा उतरतो आणि उतरल्यानंतर आपलं दाना टिपायचं काम संपलं की जसा उडून जातो ना तशाप्रमाणे माणसाने संसारामध्ये राहिलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण पक्षी पहिल्या चरणामध्ये सांगितलं पक्षी अंगणी उतरती. पक्षी ज्याप्रमाणे अंगणात उतरतात आपलं दाना टिपण्याचं काम झालं त्या पक्षाला माहीत राहतं हे अंगणही आपलं नाही
दाना टिप जेवढा होता आपल्या भाग्यातला तेवढा घ्यायचा आणि निघून जायचं. जसं पक्षी हे अंगण आपलं नाही असं समजतो, तसं माणसाने सुद्धा समजलं पाहिजे हा देह आपला नाही. विठाला विठाला नाथ महाराजांनी पक्षाचं उदाहरण का दिलं असावं, त्यांना दुसरं एखादं उदाहरण का बरं नसेल कळलं किंवा देता आलं. पक्ष्यांनाच का सांगितलं, पक्षाचं उदाहरणच का दिलं. पक्षी हा त्रिकाल ज्ञानी आहे. पक्षी हा त्रिकाल ज्ञानी आहे. तीनही काळाचं ज्ञान त्या पक्ष्याला आहे. बघा ना तुम्ही, आता मे महिना संपला की जोपर्यंत जून महिन्यामध्ये तो पक्षी आरवल्याशिवाय पाऊस सुद्धा पडत नाही. काय नाव त्या पक्ष्याचं? हां, चातक नावाचा पक्षी. बरं, त्या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं आहे दादा, 12 महिन्यामध्ये खालचं जमिनीतलं पाणी तो कधी पिणार? फक्त पावसाच्या धाराचं थेंबाचं जेवढं पाणी त्याला पिता येईल तेवढंच तो पितो, नंतर तो पाणीसुद्धा पित. पक्ष्याला त्रिकालाचं ज्ञान आहे. यावर्षी दुष्काळ पडणार आहे का पावसाचा सुकाळ होणार आहे हे पक्ष्याला कळतं. समजा सुगरण नावाचा पक्षी आहे, त्याने काटेरी झाडावर जर घरट केलं समजायचं यावर्षी ठणठणीत दुष्काळ पडणार आहे, पाऊसच येणार नाही. आणि त्याने हिरव्या गार झाडावर जर घरट बनवलं पक्ष्याने तर समजायचं यावर्षी भरपूर पाऊस येणार, तुम्हाला नको होणार एवढा पाऊस पडणार आहे. पक्ष्याला त्रिकालाचं ज्ञान असतं. ज्ञानोबरायांनी सुद्धा पक्ष्याला विचारलं, पहिलं तो गे का उको कथाहे ओ शक्षुण के माये सांगताहे दूध दुधे भरोनी वाटी लावीन तुझे वोटी सत्य सांग सत्य सांग गोठी विठो येईल काई तुझे सोन्याने मढवीन पाऊ. ज्ञानोबर आहे थोडस त्या कावळा नावाच्या पक्ष्याला थोडी लालूच दाखवतात, लालूच. कारण त्या कावळा नावाच्या पक्ष्याला माहीत राहतं आपल्या घरी पाहुणा कधी येणार आहे. भिंतीवर बसून जर कावळा आरवला तर माणसं घरातल्या महिला सहज म्हणतात आज कोणतरी पाहुणा येणार आहे, पाहुणा येणार आहे. बरोबर आहे की नाही? हा, कोणीतरी पाहुणा येणार हे त्रिकालाचं ज्ञान त्या पक्ष्याला असतंय. म्हणून ज्ञानोपरायणी तो भगवान परमात्मा कधी भेटेल मला ही गोष्ट कावळ्या नावाच्या पक्ष्याला विचारली. अजून एक सांगू त्या पक्षाचा सद्गुण. तो पक्षी कुठेही जरी फिरायला गेला तरी आपल्या पिलाजवळ त्याचं चित्त सर्वस्व चित्त जर कुठं असेल तर ते पिलाजवळ असते. पक्षीनी प्रभाते चारी आसी जा वाट तुझी पक्षिणी प्रभाते तारी आसिदा नामा म्हणी केशवा तू माझा सोयरा. नामदेवराय म्हणतात ते पक्षिणी किती जरी लांब फिरायला गेली घार हिंड ते आकाशी चित्त तिचे पिल्ला पाशी. त्या पक्ष्यापासून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणून नाथ महाराज म्हणले, पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून या राहते. ते गुंतून राहत नाहीत महाराज. अपवाद एखादा पक्षी अंगणामध्ये उतरतो, दाना टिपण्याचं काम झाल्यानंतर एखादं सुंदर जर त्या ठिकाणी झाड असेल तर त्या झाडाच्या ठिकाणी आपलं घरट बनवतो. मग नाथ महाराजांना हे उदाहरण कमी वाटलं. नाथ महाराज म्हटले, पक्षी एखाद्या वेळेस अपवादात्मक तो राहू शकतो त्या ठिकाणी घरट बांधून, पण एखादा वाटसरू जर एखाद्या वाटसरू रस्त्यामध्ये
मुक्कामाला थांबला तर त्या वाट सुरूला निश्चित माहीत राहतं हे घर आपलं नाही. म्हणून वस्तीला आलेला वस्तीकर जसा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निघून जातो, ही गोष्ट नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या समजा एखादा वारकरी पंढरपूरला जात असताना वडाळीमध्ये मुक्काम पडला, समजायला काय हरकत नाही. आणि वडाळीमध्ये मुक्काम पडल्यानंतर एका सद्ग्रहस्थाने त्यांना घरी वारकरी म्हणून घरी भोजनासाठी घेऊन गेले, निवासाची व्यवस्था केली. निवासाची व्यवस्था केल्यानंतर त्या सकाळी उठल्याबरोबर त्या वस्तीकराने आपल्या पंढरपूरच्या मार्गाला लागायला पाहिजे की नाही. आणि जदा कदाचित तो जर वस्तीकर म्हणू लागला की ही रूम माझ्याच बापाची आहे, जमेल का? घरमालक त्याला बसून देईल का? बसून देणार नाही. नाही म्हणाल तुला रात्रीचं जेवून घालून मी चूक केली मोठी, आता लगेच निघायला लाग, नाही तर बघ मग तुझी सोय. विठाला विठाला हे वस्तीकर आणि पक्षी हे उदाहरण नाथ महाराजांनी हे त्यांच्याकरता नाही दादा, हे तुमच्या आमच्याकरता सांगितले. तुमच्या आमच्याकरता आज माणसाची जीवनाची व्यस्तता एवढी झालेली आहे की माणसाला एकमेकाशी बोलायला सुद्धा वेळ नाही. वस्तीकरासारखं माणसाचं जीवन असलं पाहिजे. नाथ महाराजांनी उपदेश केला तुमच्या आमच्याकरता. चार जण जर एकमेका एका ठिकाणी बसलेले असतील ना, ते सुद्धा आता एकमेकाशी बोलती नाही, ते मोबाईलमध्ये बोट घालत राहतात, ते मोबाईलमध्ये मॅसेज बघत राहतात. दादा माणसातला मोबाईल आला तेव्हापासून माणसातला संवाद संपला, आणि संवाद संपल्यामुळे परिणाम काय झाला तर अटॅक नावाचा आजार डोकं त्यांनी आजाराने डोकं वर काढलं. आणि आज रोजी जर आपण पाहिलं तर जेवढे मृत्यू होतात त्याच्यापैकी 50% मृत्यू हे अटॅक नावाच्या आजाराने होतात. विठाला विठाला अटॅक हा आजार नाही, दॅट इज अ नॉट अ डिसीज. तो आजार नाही दादा, हे ओढवून घेतलेला आपल्या आपल्या मनाने आपण ओढवून घेतलेला आजार आहे, है की नाही? काय अटॅक म्हणजे? माणसाचा संवाद संपला. संवाद केवढंही मोठं धरण बांधा आणि त्या धरणाला जर आउटलेट नसेल तर ते धरण टिकत नाही दादाची, भिंत तुटून जाते. मग धरण जर म्हटलं की त्याला आउटलेट पाहिजे. मनुष्य जीवन म्हटलं की त्याचा एखादा विश्वासू मित्र पाहिजे की जेणेकरून आपल्या जवळचं दुःख असेल ते त्याला सांगता येईल. विठाला 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 दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र बनव्या मध्ये गरव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन
नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्या मधे गरव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कधी आत्महत्याच करणार नाही कधी एक तू मित्र कर मना सारखा मित्र बनव्या मधे गरव्या सारखा एखादा तरी मित्र असावा विठाला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीमद भगवद्गीता सांगताना सख्यम अत्यंत जवळीक असणाऱ्या मित्राची निवड केली म्हणून ज्ञानोबाराय सांगतात जैन संगे पितया वसुदेवाशी जैन संगे माता देवकीशी जैन सांगे भ्राता बळी भद्राशी ते गुही अर्जुनाशी बोलत असे अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र असेल तिथे माणूस मनातलं दुःख मोकळं करत असतो हलकं करत असतो मग एक तरी मित्र असला पाहिजे मित्र कशाला म्हणतात सहा लक्षणं ज्याच्या ठिकाणी ते मित्र ऐका मोजा तुम्ही मी सांगतो ददाती प्रतिगृहणाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंगचे भोजे त्याच्या षडविधम प्रीती लक्षणं किती झाले नाही मोजले परत सांगतो ऐका ददाती प्रतिगृहणाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंगते भोजे त्याच्या षडविधम प्रीती लक्षणं किती झाले किती झाले सहा ददाती म्हणजे आपल्या जवळ जे असेल तो हक्काने मित्राला देतो प्रतिगृहणाती आणि त्या तेवढ्याच हक्काने त्याच्या जवळच्या वस्तू घेतो ददाती प्रतिगृहणाती गुह्यम आख्याती आपल्या मनातलं गुह्य आपल्या मित्राला बोलून दाखवतो आणि एखादं शल्य जर मित्राच्या मनात असेल आणि त्याचा चेहरा नाराज असेल ना त्याला हक्कानं विचारतो मित्रा काही दुःख आहे का रे तुला सांग ना मला हक्कानं विचारतो ददाती प्रतिगृहणाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंगते म्हणजे मित्राच्या घरी जाऊन त्याच्या ताटामध्ये बसून हक्काने जेवण करतो आणि रोज त्याच्याच घरी जाऊन जेवण करतो असातला काही प्रकार आपल्याही घरी तेवढ्याच हक्काने आदराने त्याला जेवायला घालतो ही सहा लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतील तो खऱ्या अर्थानं मित्र आहे विठाला 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 म्हणून एखादा चांगला जवळचा मित्र असला पाहिजे नसेल कोणी मित्र तर सख्खा एखादा लहाना पाटचा भाऊ मोठा भाऊ एखादा मित्र म्हणून बनवा आणि एवढं जर नसेल जमत तर आपली घरची पत्नी जी आहे का मित्रत्वाचं नातं ठेवा त्या पत्नीशी सांगा तिला आपल्या मनातलं सुखदुःख सांगा आणि तिला सुद्धा विचारा कोण आहे हो तिला घरामध्ये तिला विचारा तुला काही दुःख आहे का मनात काही आणायचं आहे का हां उद्या येवल्याला किंवा मनमाडला चाललो मी बोल ना तुला काय पाहिजे काही लसी वगैरे घेऊन येऊ का विचारा ना तिला काय फरक पडतं आहे का त्यावेळेस माणसं महाराज सगळं करतील पण तिला कधीच विचारत नाहीत अरे ती सर्वस्व सोडून आली तुमच्याकरता मायबापाचं नाव सोडलं तुमचं नाव पुढे लावलं आहे की नाही कुंकू लावते तुमच्या नावाचं हातामध्ये बांगड्या घातल्या तुमच्या नावाच्या सगळं वंश सोडून आली मायबापाचं नाव सोडून आली मग तुमचं काही तोंड झिजतंय का एखाद्या वेळेस तिला जर विचारलं तिचं सुख दुःख तर हां आणि मी ह्यांनाच बोलतोय अशातला काही प्रकार नाही तुम्ही काही कमी नाही त्याला काही जास्त त्याला काही गाव बाहेर गेल्यानंतर काही सुख नसतं मायबाप हो त्याला काय काय करावं लागतं हे त्याचं त्यालाच माहीत आहे कशा कशाला तोंड द्यावं लागतं त्याचं त्यालाच माहीत आहे पण कितीही थकलेला असला आणि जर घरी संध्याकाळी 6 वाजता आला ना तर हिचं तोंड पडलेलं म्हणजे पडलेलंच बाबा कधी प्रेमानं ग्लासभर पाणी देणार नाही आणून आणि विचारणार नाही काय हो आज काही नाराज दिसतात तुम्ही विचारलं पाहिजे ना एखाद्या वेळेस त्याला काय काय करावं लागतं कुठून कुठून पैसे आणून तुम्हाला तुमच्या संसाराची बरोबरी करावी लागते हे त्याचं त्यालाच माहीत दादा काय काय जर त्याला बाहेर ठेसा खावं लागतात हां अत्यंत हा विचारणीय विषय आहे एकमेकाशी संवेदनशील राहिलं पाहिजे घरामध्ये आपण संवेदनशील तर जाऊ द्या पण एकमेकाशी ताणातानीच्या वातावरणामध्ये राहतो विठाला 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 विठाला
ती तर माझ्या बापाची नोकरच आहे का काय आणलेली. जर मला सकाळीच उठल्याबरोबर ब्रश केला, मला पाणी टाक आंघोळीला. आता थोडं हळू सांगायचं ना. ती म्हटली पाणी टाक. नाही टाकणार म्हणती, काय करणार? म्हणलं नको टाकू, थंड पाण्यानं करतो. मग सांगायचं तात्पर्य एवढं की असं तणावपूर्ण वातावरण नाही, फ्रेश वातावरण पाहिजे, एकदम मोकळं. अंतकरणातलं दुःख नाही कुणाला सांगता आलं, घरी पत्नीला येऊन सांगता आलं पाहिजे, तेवढा विश्वास पाहिजे तिच्यावर. आणि तुम्हालाही काही अंतकरणात दुःख असेल तर आपल्या पतीजवळ बोलून दाखवता आलं पाहिजे, एवढा विश्वास पाहिजे आपल्या पतीवर. सज्जन हो, कुणीतरी एक माणसाला आउटलेट पाहिजे, आउटलेट. हा, दुःखाचं आउटलेट जर असेल तर ते दुःख कमी होतं, परिणाम तुमच्या हृदयावरचा ताण कमी होतो आणि अटॅक नावाचा प्रकार हा थोडासा थांबतो. म्हणून माणसाने विनमुख झालं पाहिजे. विनमुख कशाप्रमाणे? तो वस्तीकर एखादा वस्तीला आलेला आहे, त्याला माहिती आहे हे घर आपलं नाही, हे घर याचा जो नमुना नंबर 8 कुणाचा आहे? घरमालकाचा आहे. आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचं हे आप राहण्याकरता दिलंय. आपल्याला सुद्धा त्या भगवान परमात्म्याने हे घर तात्पुरत्या स्वरूपाचं राहण्याकरता दिलंय. ते एक दिवशी यमाचं बोलवणं आलं की या घराच्या बाहेर तुम्हाला निघावं लागणार आहे. विठ्ठल 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 आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के एक दिन जाना पड़ेगा. आएगा एक रे दिन बुलावा हरी, छोड़ के एक दिन जाना पड़ेगा. विठ्ठल 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 विठ्ठल. ह्या घरामधून एक दिवशी तुम्हाला बाहेर निघावं लागणार आहे. ज्या दिवशी त्या यमाजीनं सांगितलं बस तुमचा वेळ संपला, बस त्या दिवशी आपल्याला एकही शब्द न काढता बाहेर निघायचं आहे. कशाप्रमाणे? वस्ती कराप्रमाणे. वस्ती कराला माहित आहे आता आपल्याला थांबायला चालणार नाही. आपलं इथल्या या ठिकाणचं राहणीमान संपलं, आता आपल्याला आपल्या पुढच्या वाटेला जायचंय. सज्जन हो, तद्वतच आपणही विनमुख झालं पाहिजे. पण आपलं उलट आहे दादा. काय होतं जरा खेड्यातलं उदाहरण आहे तुम्हाला. पटेल नाही पटेल मला सांगता येत नाही, पण सांगतो ऐका. पूर्वीच्या काळामध्ये मार्केटला बैलगाडीने माल घेऊन जाण्याची पद्धत होती, बरोबर ना? आता ट्रॅक्टर वगैरे वाहनं आले, पण बैलगाडीने माल घेऊन जाण्याची पद्धत, कांदे वगैरे झाले ना शेतामध्ये तर बैलगाडीने मार्केटला न्यायची पद्धत होती. मग ते बैल झुंपायचे गाडीला आणि जे काय त्याच्यामध्ये टाकता येईल तेवढा कांदा टाकायचा आणि तो मार्केटला जात असताना त्या दोन बैलाच्या मध्ये एक प्राणी चालायचा, बघा त्याचं नाव काय? कुत्रा. फार महत्त्वाचं आहे बरं का, ऐका. त्या दोन बैलाच्या मध्ये हा एक प्राणी आणि तो मार्केटपर्यंत जायचा आणि सर्वांग घामाघूम व्हायचं, एक हातभर जीभ का निघायची, लाळ गळायची. मग त्याची ती भावकी जमा झाल्यानंतर ती विचारायची, राम भाऊ एवढी दमछाक झाली काय कारण? तो राम भाऊ म्हणायचा, काय सांगाव, वडाळीपासून ते मार्केटपर्यंत पठ्ठ्याने एकट्यानंच गाडी ओढत आणली. आता पठ्ठ्यानं गाडी ओढत आणली का बैलानी गाडी ओढली? हा, त्याला हसू नका, तुमचं आमचं तेच चाललंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तुमचं आमचं सुद्धा तसंच आहे. बैल गाडी ओढतात आणि नाहक त्या कुत्र्याला दमछाक होते. भगवान परमात्मा तुमच्या आमच्या संसाराचा गाडा ओढत असतो, चालवत असतो आणि माणूस म्हणतो हे पठ्ठ्यानंच केलं. अरे वारे पठ्ठ्या, हा बंगला आहे ना. आणि आम्ही कीर्तनाला गेलो का मुद्दाम आम्हाला घरी नेऊन दाखवणार? महाराज काही नव्हतं, 40 लाखाचा बंगला बांधला. हा मी बांधला, मी वारे मी. महाराज एक गुंठा सुद्धा जमीन नव्हती, 12 एकर जमीन मी माझ्या हयातीमध्ये कमवली मी स्वतः. मी म्हणतो कुत्र्यात आणि ह्याच्यात काही फरक नाही.
सांगण्याचं तात्पर्य वस्ती करासारखं माणसाने राहिलं पाहिजे. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठोबा रघुमार नाथ महाराज म्हणतात वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला पक्षी अंगणी उतरती जे का गुंतो जैसे पक्षी अंगणी उतरती आणि ते गुंतोणी न राहते तैसे माणसाने असावे संसारी. एखादा वस्ती कर वस्ती आला तो सुद्धा मुक्कामाला राहत नाही तैसे असावे संसारी आणि असं असेल. शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका असावे संसार तैसे असावे संसार असता भया गमन तैसे असता भया गमन तैसे असावे संसार तैसे असावे
असावे संसारी कैसे असावे पक्षाप्रमाणे आणि वाटस्वरूपप्रमाणे तुम्ही आम्ही राहत नाही तोपर्यंत माणसाला प्रत्येकाला भीती आहे. भीती आणि भीतीच्या पोटी माणसाला चिंता निर्माण होते. म्हणून ती चिंता नको असं वाटत असेल तर पक्षाप्रमाणे आणि वाटस्वरूपप्रमाणे राहिलं पाहिजे. आपली वाटचाल केली पाहिजे. फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर पाहिजे. एक दिवस आपल्याला नक्की इथून जायचंय. विठ्ठल 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 सौदागर तुझे अपने वतन पे जाना रे. तू काया नगर का सौदागर भाई कहे बहन मेरी है और बहन कहे भाई मेरा है. ना भाई बहन का ना बहन भाई की ये तो रक्षा बंधन का नाता है. पिताजी कहे बेटा मेरा है और माताजी कहे बेटा मेरा है. ना बेटा माताजी का ना बेटा पिताजी का ये तो जन्म देने का नाता है. कबीर कहे कमाल मेरा कबीर कहे कमाल मेरा है और कमाल कहे कबीर मेरा है. ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का ये तो संत चरण का नाता है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने बदन में काया नगर सौदागर. एक दिवस आपल्याला जायचंय. एवढं जरी डोळ्यासमोर ठेवलात कीर्तनाच्या माध्यमातून एवढी जरी गोष्ट घेऊन गेलात तरी कैलासवासी रघुनाथ बाबांना हीच भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. बाबांना आपण या निमित्ताने आपलं थोडं थोडं पुण्य समर्पित करूयात आणि पुढचा प्रवास त्यांचा सुखकर हो. भगवान परमात्म्याने त्यांना सद्गती देव अशी आपण या कीर्तनाच्या माध्यमातून विनंती करायची भगवंताला. आणि अत्यंत वेळ झाल्यामुळे न लांबता या ठिकाणीच आपण थांबायचं आहे. माझे मित्र परमादरणीय संतोषजी भाऊ यांना पितृशोक झाला. त्यांच्या भगिनी असतील त्यांचे बंधू असतील वडील गेले मी सांगून गेलो पुन्हा भेटत नाहीत. पण भगवान परमात्म्याची जर इच्छा असेल तर त्याच्या इच्छेपुढे आपलं काही चालत नाही. म्हणून त्यांना या दुःखातून सावरण्याची भगवान परमात्मा अचाट अशी शक्ती देवो. आणि मोठ्या भावाचं छत्र वडिलांचं छत्र हे मोठे भाऊ म्हणून त्यांनी आपल्या सबंध भावंडांवर धरावं आणि त्यांना बापाची माया द्यावी अशी मी त्यांना या कीर्तनाच्या माध्यमातून विनंती करतो आहे. आपणही या ठिकाणी सर्वजण जमलात त्याबद्दल बैरागी परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. ही सर्व माझी हृदयस्थ असणारी मित्रमंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य यांनीही मला मनापासून साथ केली त्याबद्दल त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून संबंध इंटरनेटवर हे जाणारं कीर्तन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायची जर इच्छा झाली तर यूट्यूब काढलं उघडलं की ऋषिकेश भाऊंचं ऋषिकेश आयनोर नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलवरती हे कीर्तन आपल्याला पुन्हा पाहता येणार आहे. आपली आठवण म्हणून आपल्याला हे पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे. तेही सुद्धा या ठिकाणी शूटिंगसाठी हजर राहिलेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुला ज्ञानेश्वर माऊली.
नानाराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नानाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलले पुढे वेडेवा पुढे महाराज नाही विचारिला अधिकार मिया पुला म्हणे जाणे स्वरारा का पाया बेगी करा महाराज तुम्ही जिंदा ज्ञान देव तुकारा तुकारा कुंडली खबरदार विठ्ठल ज्ञान देव दोन मिनिट बसा हरिभक्त परायण गुलाबजी महाराज सोयगावकर यांनी दोन शब्द बोलावं अशी विनंती करतो बोला बोला बाबा तुम्हीच बोला मी बस